सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालावर खाडी पात्रात होडी पलटी होऊन बचावलेल्या खोट कुटुंबियांची आमदार वैभव नाईक यांनी भेट घेतली. होडी पलटी होऊन बचावलेल्या खोट कुटुंबाची आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन विचारपूस केली. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या माध्यमातून मसुरे खोतजुवा बेटावरील ग्रामस्थांना लाईफलाईन जॅकेटसह तात्काळ यांत्रिक बोट उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी खोतजुवा बेट येथील रहिवाशांना दिले. स्वातंत्र्यानंतर आजही होडीचा प्रवास वर्षाच्या 12 महिने खोतजुवा बेटावरील हे लोक कसे करतात याचा अनुभव आमदार वैभव नाईक यांनी होडी प्रवास करून घेतला. काल खोतजुव्यामध्ये शिकले जाताना ग्रामस्थांची होडी पट्टी जाऊन जी दुर्घटना घडली, सुदैवाने हे शेतकरी बचावले. परंतु भविष्यात या शेतकऱ्यांना अशा दुर्घटनेला समोर न जाण्यासाठी या ठिकाणी साकवाची जी गरज आहे ती साकवाची गरज या वर्षी आम्ही या ठिकाणी निश्चित पूर्ण करू. त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी माननीय पालकमंत्री यांचे संपर्क साधून या गावामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून एक होडी त्याचबरोबर लाईफ जॅकेट आणि जे दोरखंड लाईट वगैरे इतर जे सामान लागतं ते सामानाचा प्रस्ताव आज जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करण्याचं निश्चित केलं आहे. फक्त या ठिकाणी ग्रामपंचायतीने तसा प्रस्ताव माननीय मुख्य अधिकाऱ्यांना द्यायचा आहे आणि माननीय सरपंचांची सुद्धा मी सकाळी चर्चा केली आणि ते प्रस्ताव उद्या परवा देतील आणि त्यामुळे ताबडतोबच या ठिकाणी